मैकल हसनच्या पाकिस्तानी बँड विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. मुंबईच्या प्रेस क्लबमध्ये त्यांनी पत्रकार परिषद उधळून लावली. त्या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. मुंबईत पाकिस्तानच्या मेकेल हसन बँडचं परफॉर्मन्स होता, त्या परफॉर्मन्सला शिवसेनेनी विरोध केलेला आहे. बघ त्या ठिकाणी शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत आणि त्या ठिकाणी कोपऱ्यामध्ये तो पाकिस्तानी बँडचे जे कलाकार आहेत, मेकेल हसन बँडचे जे कलाकार आहेत ते उभे आहेत. त्यांचं म्हणणं आहे स्पष्टपणे की अशा पद्धतीने कुठेही जो पाकिस्तानचा बँड आहे तो कुठेही कव्हर करून देणार नाही. तुम्ही पाहिलं की शिवसेनेकडे राग किती आहे इथे कोपऱ्यामध्ये, जिथे उभे आहेत पाकिस्तानचे कलाकार, उभे आहेत पोलीस बंदोबस्त जिथे आहे, त्या पद्धतीनं त्यांचं म्हणणं आहे शिवसैनिकांचं की पाकिस्तानचे जे बँड आहे त्या बँड कुठल्याही परिस्थितीमध्ये इकडे मुंबईमध्ये होऊन देणार नाही. मुझे बताइए की आपका आपका क्या कहना है? होपिंग फॉर अ बेटर कंट्री. आय मीन यू नो वी ऑल वन ह्युमन रेस, इट्स नॉट अबाउट इंडिया ऑर पाकिस्तान, इट्स वन वर्ल्ड एंड आय होप वन डे वी कॅन ऑल बी एट दॅट सेम लेवल. तू पाहिलं की पाकिस्तानी कलाकार त्यांचं म्हणणं की आम्हाला जर अपेक्षित नव्हतं. पाकिस्तानचे मेकेल हसन आहेत ते या ठिकाणी आहेत, पाकिस्तानचे जे संपूर्ण रॉक बँडचे कलाकार त्या ठिकाणी आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला संपूर्ण गेलं आवडलं नाहीये. भारत आणि पाकिस्तानमध्ये कुठेतरी एक चांगलं संबंध निर्माण व्हावेत, एक सौहार्द निर्माण व्हावं याकरता आम्ही हा बँड भारतामध्ये आणला होता. पण त्यांना हे संपूर्ण पाहून खूप दुःख झालेलं आहे. अशा पद्धतीने शिवसेनेने जे पाकिस्तानचा बँड आहे त्याला धमकी दिलेली आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये हा बँड भारतात किंवा मुंबईमध्ये वाजू देणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.